शिष्य घाबरतोच नाही, घाबरत शिष्यच नाही, हरामखोर म्हणायचं त्याला, घाबरतो शिष्य. विद्येचं वजन असतं, आचरणाचं वजन असतं, नैतिकतेचं वजन असतं. घाबरला अर्जुन. आणि मग मनुष्य ज्या वेळेस घाबरतो त्यावेळेस त्याला तत्वज्ञान आठवतं. कोण तत्वज्ञान असतं? तुमच्या भाषेत जर बोलायचं ठरलं, तुम्ही घाबरला ना, तुम्ही म्हणता मी सोडून दिलं त्याला. कुत्रा आपल्याला चावलं म्हणून काय आपण कुत्र्याला चावायचं का? हे गरिबाचं तत्वज्ञान आहे. आणि तुम्हाला जर पेलवणारा माणूस असेल तर तुम्ही घरात जाऊन मारणार. तिथं कुत्रं चावलं तसं आपण ते तत्वज्ञान कामाला नाही. म्हणजे मोठा माणूस असला तर तत्वज्ञान. मराठी कळाले? मोठा माणूस असेल तर तत्वज्ञान. अर्जुनाचं तीच प्रकार आहे. भीष्म द्रोण पाहिले की तत्वज्ञान सुचलं, मला युद्ध करायचं नाही. मग भगवंताने दोन तीन शब्द सुरुवातीला समजून सांगितले. कुतस्त्वा कष्टमलमिदम विषमे समुपस्थितम. फार गोड शब्द आहे संस्कृतमध्ये. विषम परिस्थितीमध्ये विषमे समुपस्थितम. ही परिस्थिती नाही आहे तत्वज्ञान चिंतन करायची. आपण युद्धावर उभे आहेत, आपल्यावर पांडव सैन्य आधारित आहेत. युद्धाला जे निमंत्रण दिलंय ते तुझ्यावर विश्वास ठेवून दिलेले आहेत. परिस्थिती विषम आहे. हा, तुला युद्ध करायचं नव्हतं ना सुरुवातीला सांगायचं की ज्यांच्या बरोबर तुझं युद्ध आहे, भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य, यांना काही अगोदर ओळखत नव्हता का? फार गोड शब्द आहेत. तो आधीच काही नेन असी की या कौरवाते नळखीसी. ते विषमे समुपस्थितम. सगळं तुला माहिती असताना तू युद्धाला तयार झाला आणि अचानक शब्द ऐका, धोका देतोस तू. आणि तो धोका तुझ्या भावाला आहे, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याला आहे, तुझ्यावर असणाऱ्या लोकांचा आहे. तुझ्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मरायला टेकलेल्या लोकांना तू धोका देतोस. विषमे समुपस्थित. तत्वज्ञानाची जागा नाही, घाबरलेला आहे. मग त्याची अपेक्षा आहे, बरं एक काम कर देवा, विजय कोणाचा होईल ते सांग, मी युद्ध करायला तयार. रिझल्ट जर अगोदर माहिती असला ना, आताच्या भाषेमध्ये प्रश्नपत्रिका माहिती असली की विद्यार्थी मोकळा होतो. ते विषय नाही त्याला. त्याला म्हणून तू परीक्षा दे, तुला प्रश्नपत्र लगेच. मग त्याला पाचच प्रश्न पाठ करायचे, सगळा अभ्यास करायचा नाही. भगवान श्रीकृष्णाचं उत्तर आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा. तो ज्या वेळेस असं म्हणतो की तू उत्तर दे, निर्णय सांग, भगवान कृष्ण म्हणता देवा, भविष्य जर माणसाला कळालं ना, जगण्यातला आनंद गेला. दुसरा अध्याय, जगण्यातला आनंद. उद्या काय होईल हे कळालं ना, जीवन बेचव झालं, निरस झालं. आव्हानं येतात म्हणून जगण्यात शान आहे. प्रश्न बघा कसा आहे उत्तर. अर्जुना, उद्या काय होईल हे मी तुला सांगत नाही, पण दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर तू मरू शकतोस. जवळचा माणूस म्हणतो ना, रथावरचा देव ज्याच्यावर विश्वास आहे तो म्हणतो मरू शकतोस, कदाचित जिंकू शकतोस, कदाचित. ह्या दोन पेक्षा तिसरं काही होणार नाही. पण मी तुला गॅरंटी देतो, तू जर मेलास त्याच्या तोंडावर, तू जर मेलास तुला स्वर्ग मेले याची खात्री मी देतो. तुम्हाला वाक्यच कळालं नाही, कुठेही टाळे वाजवता तुम्ही. स्वर्ग आणि LIC चे फायदे हे जिवंतपणे नसतात. जो काही स्वर्ग आहे, जो काही मोक्ष आहे, जी काही LIC ची फायदेशी, किती गोड समजून सांगतात ते. मेल्यानंतर तुमच्या पोरातही मिळेल. अरे पण मला काही मिळेल? आणि तुम्हाला अजून कला माहित नाही, LIC पॉलिसी काहीही न विकता तुमच्या खिशातून पैसे काढणं म्हणजे LIC करणे. काहीही विकलं नाही, काही विकलंय फक्त स्वप्न विकले, याला म्हणतात जग. काहीही नाही मेल्या. मोक्ष स्वर्ग म्हणजे काय? मोक्ष कुठे पाहिला? भगवंत त्याला तोच उत्तर देतात, हतोवा
राक्षसी स्वर्ग मेल्यानंतर अर्जुना स्वर्ग मिळेल गॅरंटी देतो. जितवा वा जिंकलास हे राज्य मिळेल याला भगवंताची काय गरज आहे या उत्तरात? तुम्ही कधी डोकं लावलं का? मेल्यानंतर स्वर्ग मिळेल, जिंकलं तर राज्य मिळेल, याच्याकरता ही गीता सांगायची काय गरज? याला म्हणतात वाक चातुर्य, बोलण्यातली सत्य. हे होणारच. मेल्यानंतर तुमच्या आई वडिलांनी पंजोबाने सांगितलं की मी स्वर्गात आहे का नरकात आहे? बोला ना. मी दुखी आहे, मी सुखी काही नाही. एक बाई तर मला म्हणले, माझे पतीच माझ्या पोराच्या पोटी जन्माला आले. म्हणलं त्याला काही दुसरं घर सापडलं का? इतकं भारी घर निवडलं तिथंच पुन्हा पुन्हा. अरे नवीन जग आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, तेच ऊसतोड कामगार, तेच गावात त्यांनी किती दिवस ऊस तोडायचा. अंधश्रद्धा, मला शब्द लक्षात ठेव. हे उत्तर जे आहेत ना हे फसव उत्तर आहेत. मेला तर तुला स्वर्ग मिळेल, हतो वा प्राप्तीशी स्वर्ग. जितवा वा जिंकलास राज्य मिळेल. कृष्णाला सांगायची काय करते? जिंकल्यानंतर राज्य मिळतच ना. निवडणूक झाली, जिंकला, खासदार होणार, मंत्री होणार, कधी? जिंकल्यावर. मग त्याला भविष्य पाहिजे काय करायचं? जिंकणार का नाही अर्जुन म्हणतो हे सांग. भगवंत म्हणतात मी गॅरंटी देत नाही. याला म्हणतात माणसाचं जीवन, याला म्हणतात मनुष्य. का रस आहे तो जीवनामध्ये? कळत नाही पुढचा क्षण कसा आहे, कळत नाही काय होणार आहे पुढच्या क्षणामध्ये. हसणारा माणूस हसता हसता प्राण सोडतो. सगळ्या लोकांच्या तोंडातून आश्चर्य होतं की आता हसत होतास, नाही समजलं. आणि मरणाची वाट पाहणारा वर्षानुवर्ष जगतो आणि फोन करून विचारतो गेला का नाही अजून? नाही तसंच आहे अजून. 3 वर्ष झाले पॅरालिसिस झालंय, अजून काही म्हातारं जात नाही आणि हसता हसता जातो. पुढचा क्षण कळत नाही म्हणून जगण्यात आनंद आहे. विठ्ठल हे अर्जुन. आणि तो अर्जुन भगवंताला म्हणतो सांग मला भविष्य. भगवंत म्हणतात त्याच्यापेक्षा ज्ञान सांगतो तुला. मनुष्य जगण्याने समाधानी होत नाही, ज्ञानाने समाधानी होतो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जन्माला येणारा प्रत्येक माणूस आईच्या उदरातून जन्माला आलेला आहे. पूजा का केली जाते? ज्ञान त्याच्याकडे आहे, समजदारी त्याच्याकडे आहे, मोठेपण त्याच्याकडे आहेत, म्हणून पूजा होते. एवढे बसलेले माणसं आहेत तुमचे काही राम आणि कृष्ण नातेवाईक आहेत का? भजन करतो आपण त्यांच्या नावाने का करतो भजन? कधी विचार केलाय काय? ज्ञानानं मोठे आहेत, नाही कळलं. बांधासाठी भांडणं करणारे नव्हते ते, भावा भावाला त्रास देणारे नव्हते ते, भावकीला खड्ड्यात घालणारे नव्हते ते. विश्वाचा उद्धार करण्याकरता जन्मही त्याला म्हणतात नॉलेज, याला म्हणतात मोठेपण. किती अंतकरण मोठं आहे ते वागण्यातून समजतं, बोलण्यातून समजतं. आणि जी वेळ भगवान श्रीकृष्णावर आली मथुरा सोडायची, तीच वेळ भगवान बाबावर आली, तीच वेळ अंगावर उपरण टाकलं, नारायणगड सोडला, डोंगरावर उभे राहिले. एक जिद्द म्हणतात हा अभंग आहे. डोंगरावर उभे राहिले आणि मरेपर्यंत माझं वाक्य लक्षात ठेवा, हयात असताना जेवढे संत काम करत नाही, शरीर सोडल्यानंतर जास्त काम करतात. आजचा 85वा सप्ताह बघा. हयात असताना एवढे श्रोते जमलेले नाही त्यांना, मान लोकसंख्याच नव्हती त्यांना, अर्धे तर लोक विरोधात हयात. म्हणून संतांचं वैशिष्ट्य आहे, संत जात नसतात, नादी लागणाऱ्याला घालवत असतात. हे वैशिष्ट्य आहे संत. ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरी वाचली जाते आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, 700 वर्ष झाले. जगद्गुरु तुकोबार आहे, शिवाजी महाराज ज्यांच्या कीर्तनाला येत होते, सगळं गाव त्यांच्या पाठीमागं लागलं, गावातून काढून देण्याचा तुकोबारायांना प्रयत्न झाला. आणि ह्या दोन संतांचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा. ज्ञानोबरायला जातीतून बाहेर काढलं, कोणत्या गावातून? बोलत चला, टेन्शन घेऊ नका, ते सगळे बाबाची माणसे. कोणत्या गावातून?
आळंदीतून, जातीच्या बाहेर कुठं काढलं? आळंदीतून. आळंदीतल्या ब्राह्मण लोकांनी ज्ञानोबाला जातीच्या बाहेर काढलं. ज्ञानोबाला कशाला म्हणतात ते सांगतोय तुम्हाला. ज्या ब्राह्मणाने बाहेर काढलं आळंदीतून, समाधी तिथंच घेतली, आज तेच आरती करतात याला ज्ञानोबाला म्हणतात. तिथंच ज्या गावाने जातीच्या बाहेर काढलं तेच लोक आरती करतात ज्ञानोबाला. ज्या देहूतून तुकोबाराला काढण्याचा प्रयत्न केला त्याच गावामध्ये जगद्गुरु तुकोबारांची बीज साजरी होते. ते तुकोबार आहे. काय ताकद आहे तुकोबारांची? काय काय समजलंय संतांना लोकांनी? मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास. काय शब्द आहेत तुकोबारांचे? कठीण वजास संतांचा विचार करता पण तुमच्या डोक्याप्रमाणे संत वागत नसतात हे तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही गरीब आहात, तुमचं अर्थशास्त्र तुमच्या पद्धतीने, पण श्रीमंत माणूस तुमच्या अर्थशास्त्राप्रमाणे जीवन जगत नाही, त्याचं अर्थशास्त्र वेगळं आहे. तुम्हाला 4,000 रुपये 10,000 रुपये महिन्याला पगार आहे, तो जेव्हा दारू पितो तेव्हा 1,00,000 रुपयाचा पेग असतो रोजचा. मग तुम्ही काय म्हणणार? मग साधी दारू घेतलेली बरी ना, हे तुझं डोकं आहे त्याचं नाही. विचार सर भिन्न आहे. माझा मुद्दा समजून घ्या. अर्थशास्त्र तुमचं वेगळं, त्याचं वेगळं, त्याची लाईफस्टाईल वेगळी, तुमची लाईफस्टाईल वेगळी. तुम्हाला जगण्याची भ्रांत आहे, त्यांचा पैसा संपत नाही पिढ्यान पिढ्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. भारताचा जेव्हा सर्वे झाला तर भारताचा टोटल एरिया 2,500 मैलचा आहे टोटल. त्याच्यामध्ये 1,625 कोटी माणसं राहतात. समजून घ्या भारत म्हणजे काय. 1,625 कोटी माणसं, 1 कोटी धरा, आपल्याला काय 10-20 कमी करायला काय. याच्यामध्ये भारताची जी जमीन आहे 35% जमीन फक्त 2 माणसाकडे आहे. 35% 2,000 किलोमीटर भारतातली 35% जमीन टाटा आणि बिर्लाकडे, राहिलेली जमीन 20% लोकाकडे आहे आणि त्याच्यापैकी पुन्हा 20% आणि 80% जमीन टोटल 20% लोकाकडे आहे. म्हणजे 2 लोकाकडे 35% आणि राहिलेली 45% 20% लोकाकडे आणि 100 कोटी लोक राहिलेल्या 20% जमिनीमध्ये जगतात आणि पुन्हा भाव खातात. कुठली जमीन, कुठला विषय, किती मोठा भारत आहे, किती मोठं व्याख्यान आहे, काय जीवन आहे, कधीतरी विचार करा या गोष्टीचा. आपली संपत्ती काय, आपली विचारसरणी काय, आपली मान्यता काय, आपली जीवनशैली काय. म्हणून ज्यांच्याकडे एवढी मोठी जमीन आहे जगण्याची स्टाईल वेगळी. तसंच परमार्थामध्ये आपलं ज्ञान काय, 4 घरापुरतं, 2 कोंबड्या, 2 बोकडं, न ऐकणारी बायको आणि ढेकळा टाकला तरी ओळखू येणारा स्वतः. आणि ते त्यांनी सांगायचं की गावाने कसं वागलं पाहिजे. हे ज्ञान आहे. मी तुम्हाला पैशाचा जसा हिशेब सांगितला ना तसं हे ज्ञान आहे. तुमचं ज्ञान, शिकलेल्या माणसाचं ज्ञान, जे पुस्तक निर्माण करतात त्यांचं ज्ञान, आणि ज्याच्यामुळं पुस्तक निर्माण होतं
त्यांचे शब्द एवढा फरक आहे ज्ञानामध्ये. तुकोबारांचे शब्द वेदाप्रमाणे आहेत म्हणून हजारो पीएचडी त्यांच्या ग्रंथावर होतात, हजारो पीएचडी त्यांच्यामुळे पुस्तक लिहिले जातात. जनक आहेत ते. संत विद्यापीठात गेले नाहीत पण विद्यापीठातल्या लोकांना संत कळत नाही याला संत म्हणतात. हे जीवन आहे संतांचं. ज्ञानोबरायचा विषयच नाही, मी तुकोबरायबद्दल बोलतोय. ज्ञानोबरायचा काय बोलतो, ज्या अभंगाचा अर्थ लोकांना कळत नाही असे तुकोबर आहे. पण ते जेव्हा माऊलीकडे पाहतात आणि स्वतःला म्हणतात पायीची वाहन पायीवरी, याला ज्ञान म्हणतात. एक जातीतून बाहेर काढणारी माणसं आणि ज्ञानेश्वरी वाचून जगद्गुरु तुकोबरायसारखी माणसं पायीची वाहन पायीवरी म्हणतात. आणि अजिबात न शिकलेली लोक म्हणतात संतांचं काय खरं, कुठला फरक आहे, किती गॅप आहे, किती अंतर. कोणाला बोलतो आपण, कोणत्या संताला बोलतो आपण? मेल्यानंतर आपले फोटो लावले जात नाहीत, आपली मुलं आपलं वर्ष साध घालत नाहीत आणि साधू संतांच्या 700 वर्षापासून पुण्यतिथी होतात. कुठला गॅप आहे? ज्ञानाचा गॅप आहे. फरक आहे तो ज्ञानाचा फरक आहे. आणि मनुष्य शांत होतो फक्त ज्ञानाने. जो घाबरलेला अर्जुन आहे तो ज्ञान ऐकून शांत होतो. लक्षात आलं? घाबरलेला अर्जुन पुन्हा सांगतो ज्ञान ऐकून शांत होतो. आणि तुमचं दुर्भाग्य असे तुम्हाला ज्ञान सांगणारा कृष्ण नाही म्हणून घाबरलेलं जीवन, रोज घाबरलेलं जीवन आहे. भीती वाटते, आहे तो पैसा जाईल का, आहे ते जीवन जाईल का, काय होईल माझं मुलं कसं होईल, रोग लागला तर न रोग लागताय विचार करूनच रोग लागतो. काहीच झालेलं नाही विचार करून रोग लागतो. भूत या जगामध्ये नाही, मी कीर्तनातून सांगतो, पण भूत लागतात का नाही बोला ना. मी नवीन नवीन गादीवर बसलो, 60 वर्षाच्या म्हातारीच्या अंगात आलो आणि ती गादी जवळ आली. अर्थ समजून घ्या बरं का, 60 वर्षाची म्हातारी. कधीतरी एखाद्या मंत्र्याच्या अंगात भूत आला ऐकले का तुम्ही? नाही. टाटा बिर्लाच्या अंगात श्रीमंत येतात ती लोक. एक बोकड मागून गरीबाच्या ठिकाणी काय म्हणत, आखड फॅक्टरीला होतील बोकड्याचे. त्यांच्या अंगात येत नाही, शिकलेल्या लोकांच्या अंगात येत नाही, गरीबाच्या अंगात काय येतं? उणीव आहे जीवनामध्ये, कमतरता आहे. आणि ती कमतरता अशा रीतीने बाहेर पडते, अंगात आलं, देवी आली, अमुक आलं, तमुक आलं, तिथे झुलाय लागली. तिथं ते ऐकायलाच तयार नाही. एकादशीचा दिवस आमच्याकडे माणूस होतात, मला म्हणे बाबा तुम्हाला यातलं काय कळतं का? म्हणे नाही. म्हणजे मला कळतं. म्हणे म्हणजे कर, पण तुम्ही काही बोलायचं नाही. म्हणजे अजिबात बोलत नाही. तिने आतून फो काढला औषध आणि बाबाची छडी आहे असं त्याने 2-3 आवाज दिला. कसलंही भूत येणे उतरतून त्या 60 वर्षाच्या म्हातारीला 2-3 टाकले. तिने सरळच उठून उभी राहिली. वळ आले तिच्या अंगावर, गेलं म्हणे अंगातलं. काय सोपा उपाय, अंगातलं गेलो. मी तिला विचारलं बाई, नाही गेलं म्हणे बाबा अंगात. मी छडी सांभाळून ठेवतो, पुन्हा आले की येत जा. एकविसाव्या शताब्दीतले असे मूर्ख माणसे नाही त्या गोष्टीला मानतात. अर्थ समजून घ्या, फार बारीक बारीक शब्द. नाही त्या गोष्टीला, दोरीवर सर्प नसतो पण भासतो म्हणून मानतो, मानतो म्हणून घाबरतो. काही नाही दोरीवर, काही नाही दोरीवर, कधीच साप नव्हता त्या दोरीवर. पाहिल्याबरोबर दचका बसतो आणि घाबरतो. जग सुखी आहे, संत सुखी आहे, ज्ञानेश्वरी सारखे आणि गाथ्यासारखे ग्रंथ निर्माण होतात, इतकं जग चांगलं आहे. घाबरतो, दचका बसतो, नाही ते मानतो. पुढचं वाक्य आहे का, नाही त्याला मानतो. विठ्ठला आणि जे नाही त्याला मानल्यामुळं आयुष्यभर दुखी, समाधानच नाही चेहऱ्यावर, समाधानच नाही चेहऱ्यावर.
याला म्हणतात ज्ञानातला फरक. कमी ज्ञान दुःख जास्त, जितकं ज्ञान चांगलं आणि शुद्ध तितकं सुखी, आणि गुरुनं दिलेलं ज्ञान तृप्त ज्ञान. अर्जुनाला कृष्ण भेटला, ज्ञान मिळालं, जगाला तर मिळालं पण अर्जुन तृप्त झाला. आपल्याला कृष्ण नाही जगामध्ये, आपण अर्जुन आहोत, आपल्याला कृष्ण नाही जगामध्ये. खरंय, पण भगवान बाबा आहे ना. बाबांचा फोटो पहा, नीट ऐका बरं का, बाबांचा फोटो पहा, अजून सुद्धा कीर्तन करताना दिसतात. काय बाबांच्या पूर्ण, बाबांना जरा व्यवस्थित पहा बरं का, म्हणजे कळेल. गळ्यामध्ये ज्ञानोबऱ्यांची समाधी आहे सोन्याची. बाबा काही एवढे लहान नव्हते की गळ्यामध्ये सोनं घालून फिरायला. ज्ञानोबऱ्यामुळे आपण संत झालो म्हणून ज्ञानोबऱ्यांची समाधी गळ्यामध्ये सोन्याची करून ठेवली त्यांनी, आणि समोर ज्ञानेश्वरी ठेवली. आपल्याला ज्ञानोबराय भगवान बाबा सांगतात, कंठामध्ये ज्ञानोबराय असावे आणि आयुष्यभर ज्ञानेश्वरी वाचावी, एवढा संदेश. फोटो पण कसा बघावा हे कळलं पाहिजे बरं का, काय संदेश आहे. फोटो ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचायला आले तुम्ही तुकोबराय होऊ शकता, तुमच्यावर कृपा होऊ शकते ज्ञानोबरायची. कुठल्याही विद्यापीठात न जाता तुमच्या वाणीमध्ये गोडवा तयार होतो. जे तोंड कोणाची निंदा करत नाहीत, कोणाला वाईट बोलत नाहीत, कुणाविषयी वाईट चिंतन करत नाहीत, त्याचे शब्द ऐकावेसे वाटतात. शब्द जैसे कल्होळ आमृताचे. म्हणून का भगवान बाबाला म्हणायचं, सत्ता का करायचा, त्याचे रिझन आहे. ज्ञान त्यांच्याकडे आहे. जीवन जगायचं कसं हे शिकवणारे संत आहे. पैसा आहे तुमच्याकडे, तुम्ही दुखी आहात. घर आहे तुमच्याकडे, पत्नी तुमच्याकडे, दुखी आहात. संताकडे पहा, सुखी असतात, काही दुःख नाही. आनंदाची डोही लय मस्ती असते संताच्या जीवनामध्ये. नाचणं गाणं खेळणं तुम्ही गाथ्याच्या भजनाला येत नाही हा तुमचा भाग आहे, पण गाथ्याचं भजन झाल्यानंतर पावली नावाचा प्रकार आहे. एक इंग्रज आळंदीमध्ये आला आणि त्याला त्या पावल्या फार आवडल्या वारकरी संप्रदायाच्या. आणि तेव्हा तो विचारायला, व्हॉट इज द डान्स. त्याच्या डोक्यात डान्सच आहे ना, पावल्या नाहीच. फार ब्युटिफुल, ते कसलं ब्युटिफुल. आनंद अभिव्यक्त करण्यासाठी पावली आहेत. माझा शब्द लक्षात, कधीतरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नाचले का? दुसऱ्याच्या लग्नात नाचलेलं पण कळालं नाही तुम्हाला, एवढी पिलेली असते. नाचणं त्याला नाही म्हणत, आतून आलं पाहिजे. भगवंतासाठी माझं जीवन आहे, मी भगवंताला समर्पित आहे. आजचा दिवस माझ्या देवाने खूप सुंदर घालवला, आनंदामध्ये मी नृत्य करतोय. हे जीवन आहे, हे संत जीवन आहे. ह्या संतांना जे ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानाने तुम्ही आम्ही समाधानी होतो. ते ज्ञान आपल्याला पाहिजे. ठीक आहे, नाही आपल्याला भगवान कृष्ण मिळाले, संत मिळाले पाहिजे. आपले प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा जास्त इथं तयार होतात. इथपर्यंत आपल्याला व्यवस्थित कळालं की कृष्ण आहे म्हणून अर्जुन तरला. बाबांच्या काळात बाबा, आपली काय परिस्थिती, आपल्याला श्रीकृष्णासारखा भेटत नाही किंवा ज्ञानोबरायसारखे भेटत नाही, आपण काय केलं पाहिजे. आपण काय करतो माहिती का, मगाशी तुम्हाला शब्द सांगितला, नाही त्याला मानतो. बारीक बारीक सूत्र ते बोलण्यामध्ये फार लक्ष देऊन ऐकावं लागलं. नाही त्याला मानतो. जे संत नाहीत त्याच्या आपण पाया पडतो. मूर्खाच्या पाया पडून कोणाचं कल्याण झालं? पाया का पडतात हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे, विशेष करून मराठवाड्याचं. का पाया पडतो आपण संतांच्या? प्रसाद मिळाला म्हणून पाया पडतो. उत्तीर्णता येते, तुमच्यामुळं आमचं कल्याण झालं म्हणून पाया पडतो. ज्ञान मिळालं तुमच्यामुळं म्हणून विनम्रतेनं पाया पडतात. कशा करता पाया पडायचं, कोण माणूस आहे तो? जर पाया पडायचं माहीत नसेल तर पाया पडण्याचं फळ पण मिळत नाही.
अंधश्रद्धेची ती एक प्रकारची प्रक्रिया होते. का पाया पडतात गुरुला, काय विनम्रतेने अभिमान करतात? ज्ञान पाहिजे तुम्हाला, ज्ञान. आणि मग ती समर्पण असतं, लोटांगण असतं त्यांच्या पुढे. पायीची वाहन पायीभरी, हे जे तुकोबाराय शब्द वापरतात, फक्त ज्ञानोबरांच्या ज्ञानामुळे लोटांगण घालतात. का? पहिले माझे शब्द नीट ऐका, पृथ्वी निर्माण झाल्यापासून पहिले ज्ञानोबाराय आहेत. तळागाळातल्या लोकांना त्यांनी संत बनवलं. तुम्हाला सामाजिकताच माहीत नाही का? ज्ञानोबरांच्या पूर्वी भारताचा इतिहास पहा, इतिहास. बहुजन समाजातला एकही संत झाला नाही, एकही संत झाला नाही. पहिल्यांदा दरवाजा उघडला ज्ञानाचा तो ज्ञानोबर आहे. दलित असेल, बहुजन समाजातला असेल, बलुतेदार असेल, कोणी असेल, पहिला दरवाजा ज्ञानोबाराने उघडला. ज्ञानोबरांचे भक्त बघा तुम्ही त्या काळात. 3.5 वर्षामध्ये द्वारकरी संप्रदाय स्थापन केला. 3.5 वर्षामध्ये त्यांचे भक्ताचे नाव पहा, सावता महाराज. कांदा मुळा आम्ही वारीक वारीक. ज्ञानोबरांचे भक्त सेनानाजी महाराज. हे तर ठीक आहे. ज्या समाजाला येता येत नव्हतं समाजामध्ये, त्यांच्यातले चोखोबारांना संत बनवलं. अभंग लिहिले त्यांनी. माझा शब्द शिष्य नाही आहे, मनात डोक्यात काही आणू नका. शिष्य बनवणारे तुरुंगात असतात आणि संत बनवणाऱ्याचा 85 वा सप्ताह असतो. ज्ञानोबरांनी शिष्य नाही बनवले. मी अभंग लिहितो, तुम्ही लिहा. चोखोबाईंनी अभंग लिहिले. पुढे जाऊन सांगतो, तुम्ही सगळी मंडळी मानता शिक्षण फुलेपासून सुरू झालं, सावित्रीबाई फुलेपासून, मुक्ताबाई कोणापासून शिकले? चोखोबाईची पत्नीने अभंग लिहिले. कोणापासून शिकली ती? नामदेव महाराजांच्या घरामध्ये जनाबाई भांडे घासत असताना अभंग तयार केले. कोणापासून शिकली? महाराष्ट्राला विसर पडावा, हे ज्ञानोबरांचं काम आहे. सगळ्या बहुजन समाजाला, तळागाळातल्या लोकांना संत बनवलं, आध्यात्मिक स्वातंत्र्य दिलं. विठ्ठला विठ्ठला. आणि त्या स्वातंत्र्यामुळं भगवान बाबांनी गळ्यात ज्ञानोबरांची सोन्याची समाधी घातली. तुम्ही आज मंडपामध्ये भगवान बाबामुळं आहात आणि भगवान बाबा ज्ञानोबरांमुळं आहेत. वाचावी हे कळलं पाहिजे तुम्हाला. बाबांचं काय वर्णन करावं, माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती जास्त. एवढं विशाल अंतःकरण कुणाचं नाही बाबांचं. आघातही सहन केले आणि मराठवाडा त्यांनी घडवला. काय वर्णन करावं त्यांचं. विठ्ठल हे ज्ञानोबरांचं काम, हे बाबांचं काम. तेच बाबां जसं ज्ञानोबरांच्या काळामध्ये बहुजन तळागाळातल्या समाजातले शिष्य होते, भगवान बाबांच्या काळ फडामध्ये सगळे शिष्य होते. पहिले दिंडी भगवान बाबांनी काढली. पहिले कोटी खर्च केले असते तुम्ही आले असते ना, बोला ना. तमाशा ठेवला असतं तर आले असते थोडेफार. पण परिपक्व समाज, ज्ञानी समाज, येताना न लाजणारा समाज मंडपामध्ये आणण्याची ताकद फक्त भगवान बाबामध्ये. हे ज्ञानोबरांचे उपकार आहेत, हे जीवन आहे. आणि हे फळात तुम्हाला आणण्यासाठी काय आघात सहन केले बाबांनी. नारायणगडाच्या शेजारीच पौडूळ आहे, पखालडो आहे. त्या ठिकाणी भीमसेन महाराजांनी ती जी लाल तुळशी होते ना, माझं भाग्य समजतो मी बरं का, की तोपर्यंत मी कीर्तनकार झालो होतो. त्या लाल तुळशी जिथं उगवल्या ते धरण झालं त्या ठिकाणी. आणि त्या बॅक वॉटरमध्ये भगवान बाबाने जिथं आपलं शरीराचं अंग कापलं, जिथं लाल तुळशी उगवल्या होत्या, तिथं ती जागा पाण्यात जाणार आहे म्हणून भीमसेन महाराजांनी त्या ठिकाणी सत्ता केला. आणि भाग्य समजतो की त्या सप्ताहामध्ये मला कीर्तन करण्याचा योग आला. त्याच्यापेक्षा जास्त
तुळशी पाहायचं माझं भाग्य मिळालं मला. आणि हजार पुराण वाचा, 18 पुराण वाचा, आळ आल्यानंतर शरीराचं अंग कापणारा एकच महात्मा, एकच. आणि ज्याच्या रक्तातून तुळशी उगवल्या, तुळशी उगवला तरुण भगवानगडाची पोरं, 100 पोरं कीर्तनकार म्हणून गडावर तयार झाले. 100 सगळ्या जातीतले विसरू नका, सगळ्या जातीतले. तुम्हाला एक पोरग सांभाळलं होत ना, कधी पूर्वी पळून अंत कळत नाही. 100 पोर जो सांभाळतो त्या गडाची ताकद तर कळली पाहिजे. आणि तुम्हाला माहित नाही, नाही अभ्यास केला गडावर चालतो थोडाफार बरं का, पण 5 ओव्या रोज पाठ झाल्या पाहिजेत. 5 ओव्या 7 वर्षामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी भगवान गडावर पाठ होते, ही ज्ञानभावाची कृपा आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी यावर्षी नवीन उपक्रम सुरू केलाय मी. 40 विद्यार्थी 8वी 9वी आणि 10वी जे गरीब पोर आहेत, इंटरव्ह्यू घेऊन 1 मेला त्यांना ऍडमिशन मिळणार आहे. ज्यांना असं वाटत असेल आपली पोरं फालतू होऊ नये, नाही त्याला, अशा सगळ्या मुलांना आमच्या गडाचे जे प्रधानाचार्य आहेत नारायण महाराज शास्त्री, इंटरव्ह्यू घेऊन फुकट कशा करता केला महाराज तुम्ही 8वी 9वी 10वीचे, तर प्रयोग 100 झालेले आहेत. काही नाही, कॉपी करून मुलं पास होतात हे मला वाईट वाटतं. आई बाप आपल्या मुलाचं आयुष्य खराब करतात. मुलगा ना ऑफिसर होतो, ना संसारातला राहतो, ना परमार्थातला राहतो. त्या मुलांना वळण मिळालं पाहिजे. गडावर त्यांच्यासाठी सेपरेट क्लासेस ठेवणार आहे. परमार्थ नाही बरं का, ज्ञानेश्वरी वगैरे नाही, शिकले पाहिजे. आमच्यासाठी भरपूर पोट भरले, आकष्टीय झाले पोरांनी भरून नाही. आणि सगळ्यांचे चेहरे बघा, तुमच्यापेक्षा चांगले. टेन्शनच नाही काही, ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी कंठामध्ये उद्याची चिंता नाही. त्यांना सांगितलं जेवढे ब्रह्मचारी राहतील तेवढे गडावर राहणार, कायमस्वरूपी राहा, सगळ्यांना खोल्या बांधून देतो. लग्न केलं तर मात्र भगवान बाबा जबाबदार. इतकं सुंदर वातावरण आहे गडावर, जर तुम्ही आलात तुमच्या लक्षात येईल. गावच नाही म्हणून पोरं बिघडत नाही. तुमचे संस्कार पोरांना लागत नाही. आणि नियम काढलेले आहेत विद्यार्थ्याच्या, जिथे विद्यार्थी राहतात हॉस्टेलकडे तिथं संसारिक माणसांनी जायचं नाही. जेवण चांगलं जेवण करा, बाबांचं दर्शन घ्या, आणि मोठं गेट तयार केले.
मला इतकं समाधान वाटतं. मला दोन संतांचे आशीर्वाद आहे. ज्ञानेश्वरी मुलं पाठ करतात म्हणून माऊलीची माझ्यावर कृपादृष्टी आहे आणि बाबाच्या मांडीवर बसलो. एक संत जर पाठीमागं राहिला तर काळाला जिंकतो. इथं दोन संत आहेत. ज्ञानोबाराय गादीवर नाही बसलो मी, मांडीवर बसलोय. जग एका बाजूला आहे पण मांडीवर ताकत नाही कोणाची हात बोट करायची. हे अनुभव नाही. संत पाठीमागं पाहिजे माझा अर्थ लक्षात ठेवा. आणि एकदा आशीर्वाद मिळाला ना संतांचा ज्ञानोबाऱ्यांचा. भगवानगड दोन आहेत. ज्ञानेश्वरी पाठ करतात म्हणून माऊली प्रसन्न आहेत आणि गडावर पाठ करतात म्हणून बाबा प्रसन्न आहेत. आणि तुम्ही भाकरी खाऊ घालत नाही. अजून अर्थ कळायला नाही तुम्हाला. भाकरी बाया खाऊ घालतात, तुम्ही नाही, तुम्ही बंद करता. ह्याच्या बाया बसल्यात ना 45 ट्रक पुरणपोळ्या अमृत महोत्सव या बायांनी दिलेल्या आहेत. आणि एक बाई सुद्धा भगवानगडाच्या विरोधात बोलत नाहीत. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपला नैवेद्य महिन्याला भगवानगडावर जातो त्या बाया या पृथ्वीवर धन्य आहे. बाबा खातात. दारुडे असेल, चुकीचा माणूस असेल, पण बाबाला तिच्या घरातून नैवेद्य भगवानगडावर जातो. किती भाग्य तुम्हाला. मला काही भाकरी करता येत नव्हती का तुम्हाला असं वाटतंय का? एक दोन पोते भगवानगड एवढा कमकुवत आहे का? एक दोन पोतेच्या भाकरी करू शकत नाही मी. तुमच्यामुळे त्याच्यामुळेच बसलोय तुमच्या पुढं. भाकरी करायला जर बाया ठेवल्या असत्या तर बाबा काही बनपामध्ये दिसला, कोणाला तरी पैसे देऊन मोकळा झाला असता. वाचवा. बचाव. आणि तेच सांगतात मागे पुढे उभार आहे. प्रेम करणारे जर असतील तर त्या बाया आहेत. न बोलता प्रेम करतात, न बोलता. आज तुम्ही लोक टेबलवर जेवण करतात, पुरुषाचे उपकार नाहीत, बायांचे उपकार आहेत. आणि माझा मुद्दा फक्त एवढाच होता, भाकरी करण्यास असमर्थ आहोत असं नाही. एक गाडी 7-8 लाखाची आणि ड्रायव्हर का ठेवला आपण गडावर भगवान बाबावर आळाला? भविष्यात भगवान गडावर आळा येता कामा नये. भगवान बाबाला काळी मा लागता कामा नये म्हणून गाडी केली, म्हणून बाहेरून आपण भाकर. सगळा स्वयंपाक तर आचारी करतात. आणि तुम्हाला चॅलेंज आहे माझं, सगळे बसले एकादशी सारखे भगर करून दाखवा. प्रसाद आहे भगवान बाबाचा, जे टेस्ट आहे. एक शिकलेला माणूस तो माझ्याकडे आले, काय खूप गमती जमती होतात, खूप गमती जमती होतात. विठ्ठल विठ्ठल.